अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पण श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी मात्र आपल्या भाषणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारं भाष्य केलं. और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है, मुझे संन्यास लेना है, मैं शिवजी की आराधना के लिए जन्मा हूं. गोविंदगिरी महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता, त्यांना राज्य करायचे नव्हते. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत आणले. उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही. आता गोविंदगिरी महाराजांच्या या विधानावरून एका नव्या वादाला तोंड फुटलंय. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात आपल्याला श्रीमंत योगी भेटले आहेत अशी थेट तुलना केली. आज हम लोगों को उसी प्रकार के एक महापुरुष ऐसे प्राप्त हुए हैं जिसको भगवती जगदम्बा ने स्वयं हिमालय से लौटा करके भेज दिया कि जाओ भारत माता की सेवा करो. त्यावरून आता आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतलाय. तसेच गोविंदगिरी महाराजांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावेत अशी विनंती देखील केली आहे. रोहित पवार यांनी गोविंदगिरी महाराजांच्या विधानाचा दाखला देत ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठित व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही. त्यांनी पुढे म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच, पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य, हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. त्यांच्या राज्यात शेतकरी बारा बलुतेदार संपन्न होते, महिला भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती. या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्य आपण त्वरित मागे घ्यावीत अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी केली आहे.